नासदासिन्नो सदासि तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधि सत्य नुहते असत्य ही नुहते अंतराल ही नुहते आकाश ही नुहते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्या वेळी तर अटल जल ही तरी कुठे होते आजच्या जगातील लोक स्वतःच्या निरनिराळ्या मायदेशाचा विचार मांडतात. आपली लढाई पण आपल्या मायदेशाच्या आझादीसाठी आहे. तरी पण त्या दिवसांमध्ये मायदेशाचा विचारच नव्हता होत. खरं तर मायदेशाच्या विचारांऐवजी माणसा माणसामध्ये एक अजब असा संबंध होता. हे बघा, ते सामंती नातं होतं जे एका सामंतवादी व्यवस्थेतनं जन्मलं होतं. पश्चिमी देशांमधला सामंतवाद रोमाच्या पतनानंतर मग जन्मला. लुटारू सामंत मजबूत किल्ले बनवायचे, मग आसपासच्या भागांवर डाके घालायचे. शेतकरी स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हते, यासाठी बिचारे यांच्याशी समझोता करायचे. बदल्यामध्ये मग ते सामंतांना पूर्ण पिकाचा एक हिस्सा देत शिवाय त्यांची सेवा करायचे. अशाच तऱ्हेने छोट्या किल्ल्याचा मालक मोठ्या किल्ल्याच्या सामंताशी समझोता करायचा, मग तो त्याला हत्यारबंद शिपाई द्यायचा. समजोत्याची ही साखळी सामंती व्यवस्थेची सर्वात उंच पायरी ती राजापर्यंत चालायची. अशा तऱ्हेने धान्य शिवाय दुसऱ्या वस्तू गरजेच्या पुरवायचा पूर्ण भार शेतकऱ्यांसोबत कारागिरांवर पडायचा. हिंदुस्थानामध्ये अगदी अशा तऱ्हेचा पण नाही, पण याच्याशी मिळता जुळता सामंतवाद विकसित होत गेला. सामंती व्यवस्थेमध्ये सगळ्यात खालचा दर्जा होता शेतकरी मजुरांचा, ज्यांना वर्षभर मेहनत करावी लागायची. गुजरणीसाठी त्यांना थोडंफार धान्य मिळायचं,
ते गाव सोडून नव्हते जाऊ शकत आणि वैयक्तिक जीवनातील लहान सहान बाबींवर पण जमीनदाराची मर्जी हुकुमासारखी होती. मास्ती व्यंकटेश अय्यंगरने त्यांचा कन्नड उपन्यास चिन्ना बसवा नायकामध्ये या शेतकरी मजुरांच्या जीवनाचं हृदयद्रावक चित्रण केलं आहे. तू तू इथं काय करतेस? तुला इनाम मिळणार ना पाहायला आले मी. खरंच? माहित नाही बाबा, मालकिणींनी बोलवलंय. ऐक, तू त्यांच्या समोर मूर्खपणानं बोलायचं नाही. शाबास, प्रथमच पहाडी लोक शर्यतीमध्ये हरलेत. तू वस्तऱ्यासाठी मोठी शर्यत जिंकलीस ते कळताच मला खूप खुशी झाली. हा तर तुमचा आशीर्वाद आहे अम्मा. इकडे आहे बघू. हे घे, हे तुझ्यासाठी इनाम आहे. तू म्हणत असेल की मी मल्लिगेला इथे का बोलवलं. हे बघ सगुणा, मुलगा समजूतदार आहेस तू. मला असं वाटतं की तुम्ही दोघं लग्नाचा आता विचार काढून टाका डोक्यातून. मल्लिगेची सोयरी जवराशी आधीच पक्की होऊन गेली आहे. तुला हिच्याशी लग्न नाही करता येणार. मी जवराशी लगीन नाही करणार कवाच. शिप ग बुरख मुलगी, आपली मर्यादा विसरू नकोस तू. सगुणा, जेव्हा ही खूप छोटी होती तेव्हा मोठ्या हेगड्याने हिचं लग्न नक्की केलं होतं. आता बिचारे नाही आहेत पण त्यांचा निर्णय मात्र आहेच. त्यांच्या जागी मी आहे. ही माझी जबाबदारी आहे की मी त्यांचा निर्णय पूर्ण करावा. शिवाय हे तुझं पण कर्तव्य आहे की तू या असमंजस मुलीला समजाव. योग्य वेळ आल्यावर मी तुझ्यासाठी योग्य मुलगी आणीन शोधून. अम्मा, जेव्हा मल्लिगेनं माझ्यासाठी लगीन करण्यासाठी मन पक्क केलंय अगदी, तेव्हा जवरासाठी दुसरी पोरगी आणखी तुम्ही का हो नाही करत? अम्मा, सरिणीचं लगीन बघा, नक्की नाही झालं आहे कुणाशी. म्हणून जवराशी ती लगीन करू शकते. तुझं डोकं जाग्यावर आहे का? तुला सरिणीचं नक्की नाही झालंय हे कोणी सांगितलं? आणि चौड्याचं काय मग? सरिणीने त्याला वचन दिलंय. शिवाय समजू मी सरिणीचा हात जवराच्या हातामध्ये सोपवला पण चवडाला मुलगी आणायची कुठून? मी तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून त्याचं लग्न प्रथम व्हायला पाहिजे. सरिणीचा हात जवराला दे म्हणे. आणि हो, माझ्या दयाळूतेचा फायदा नका उचलू तुम्ही. तू शेतकरी मजूर सगुण, तू मी सांगितलेलं मानलं पाहिजे. मूर्खतेने विजयाची खुशी तू बर्बाद नको करूस. जा बघू. आता आपण दोघांनी काय करायचं? आपण त्यांच्या हुकमाच्या विरुद्ध नाही जाऊ शकत मल्लिगे. खूप बहादुरी दावलीस तू मालकिनीच्या समोर. मल्लिगे, मल्लिगे, ह्याच्या परीस जास्त म्या काय करणार सांग. बर ऐक, मला माहिती गावली की इथं एक बुद्धी बसवा स्वामी आहेत जे दर्शन देतात. आपल्याला मदत तेच करतील. पण आपल्याला काय म्हणते मदत करतील? बघ, समद्याला आचार दुखीनं ते मदत करतात. कदाचित आपल्या लग्नास पण मंजुरी देतील ते. पण मालकिनीचं काय होणार? हे बघ, स्वामींनी मंजुरी दिली तर मालकीन मुळीच काय नाही म्हणू शकणार. चल जाऊया. चल. पण कुठे राहतात ते? हिप्पला पहाडीच्या खाली. ते जरूर आपल्याला मदत करतील. चल. उठा उठा. जर तुम्हा दोघांना स्वामींना काही प्रार्थना करायची असेल मग बोला. स्वामी, आम्ही दोघं वस्त्र गावचे शेतमजूर आहेत. माझं नाव मल्लिगे आहे, हा सगुण आहे. आम्हा दोघांना लगीन करायचं आहे पण मालकीन सांगत आहेत की मी जवराशी लगीन करायचंय पण मला तो पसंत नाही आहे. तुम्ही कृपा करून मालकिनीसनी समजवा की आम्हासनी लग्नाची अनुमती द्यायची. मालकीन तुम्हा दोघांची तशी नीट देखभाल करते की तुम्हाला सतावते? नाही, हे बस सोडून दुसरं बिलकुल वाईट नाही काय. मालकीन खूप चांगले आहेत.
स्वामी सांगत आहेत की तुम्हा दोघांच्या मामल्यामध्ये बघा मालकिणीस कोणताच आदेश नाही देऊ शकत ते. कृषिदासाने सुद्धा बघा त्या स्त्रीच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे जिचं ते मीठ खात असतात. जा बघू तुमच्या गावी परत फिरा तुम्ही. नाही आमच्यावर दया करा स्वामी असं म्हणायचं नाही. आम्ही दोघं जीवनभर इथं दास बनून राहायला पण तयार आहे पण मी जवराशी लगीन नाही हो करणार. स्वामीने फेरविचार केला आहे तुमच्या मालकिणीला सांगा जाऊन. स्वामींची इच्छा आहे की मालकिणीने 6 महिने या विवाहास टाळायचं. तोपर्यंत तुम्हा दोघांना पण समय मिळेल नक्की. तुम्ही प्रार्थना करून त्यांना त्यांचे विचार बदलाल सुद्धा. ठीक आहे आता जा. आता काय आहे तू गेली नाहीस? पुन्हा स्वामींना भेटायचं तर मी काय करू? नाही तशा संधीची वाट पाहावी लागेल. ते इथेच कुठे भेटतील तुला. आणि ह्या जागी नाही भेटले तर मग तू त्यांच्या दर्शनाचा विचार सोडून दिला पाहिजे. आणि जर जगण्या मरण्याचा प्रश्न पडला तर मग? खूपच हट्टी मुलगी आहेस तू. ऐक बिदनूर मध्ये दुबरले पहाडच्या दुसऱ्या बाजूला बुढी बासवण्णा नावाची एक जागा आहे. तू तिथेच त्यांचं दर्शन करू शकतेस पण तेव्हाच जेव्हा जीवन आणि मरणाचा प्रश्न असेल. ठीक आहे आता जा. मोठी कृपा तुमची. मल्लिगे जर नाही मानत तर मला पण ती नको आहे. माझ्यासाठी दुसरी पोरगी शोधा ना कधी. खूप म्हातारी पण झाली माझी आहे. घरचं काम पण नाही करवत तिला. रात्रंदिवस बडबड करत असते, तक्रार करते, विचारत असते काय फकस्त मी जेवणच बनवायचं काय. म्हणते की मी एक सून आणाय पाहिजे. काल मला पकडलं आणि म्हणली कशी. मला समजलं पुढचं. ते सांगायची सुद्धा गरज नाही. मल्लिगे सगुणा तुम्ही ऐकलं दोघांनी हा काय सांगत आहे? तुम्ही दोघं माझं सांगणं पण नाही मानत शिवाय दुसऱ्यांचे प्रश्न पण वाढवताय तुम्ही. स्वामीने 6 महिने दिले होते अम्मा, अजून 1 महिना बाकी आहे. तुला काय वाटतं पण एका महिन्यामध्ये माझे विचार बदलणार आहेत काय? तू माझ्या पाठीमागे जाऊन स्वामींना तक्रार केलीस म्हणून स्वामी मला पण काय म्हणत असावेत. सगुणा अरे तू तरी डोकं वापरून विचार करायचा होतास. सिविल जशी बछड्याला तोंडामध्ये दाबून असते ना असं दिसतंय बस तसंच मल्लिगेने तुला पण दाबलेलं आहे. म्हणाली लग्न करायचं की तू हा 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 करत असशील. अरे तुझ्या तोंडातून नाही निघत नाही का? अम्मा या बाबतीत तुम्ही आणि मल्लिगेनेच बोलावं हे माझं काम नाही. मल्लिगेला जावराशी लगीन करायचं असेल मग करू द्या. मी मनाई नाही हो करणार पण जावरा आवडत नाही तिला म्हणून माझ्याशीच लगीन करण्यावर जोर देत आहे. मग तुम्हीच सांगा मी नकार कसा देऊ. पण तुम्ही आम्हा दोघांची माय बघा तुम्हीच फैसला करावा. पण मी फैसला खूप पूर्वी केलाच आहे. तुम्ही दोघांनी तसं केलं काय? तुम्हा दोघांना मनमानी करायची असेल सगुणा तर मी तुमची मालकीण नाही की तुम्ही माझे शेतकरी. माझा फैसला हा आहे की हे लग्न नाही होऊ शकत. हा विचार तुमच्या डोक्यात काढून टाका. हेगड्यांच्या कायद्याप्रमाणे मल्लिकेचं लग्न दुसऱ्या पुरुषाशी नक्की केलं गेलंय. तुम्ही मी सांगितलेलं मानलं पाहिजे. नाही अम्मा जर मी तुम्हा दोघांना हे गाव सोडून जायला सांगितलं तर मग तेव्हा तुम्ही काय बरं कराल? आम्ही एकत्र राहिलो तर कसं पण जगणार. मालकीण 2 प्रवासी आले. मी तुम्हा दोघांना गावातनं काढून टाकेन पण एकत्रच नाही. एकाला पूर्वेला जावं लागेल आणि दुसऱ्याला पश्चिमेस. आता तुम्ही जाऊ शकता दोघं. मामला संपून गेलाय. मला मुळीच तुमचं ऐकायचं नाही काही. जा. वस्त्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर काय सेवा करू शकते मी तुमची? आम्ही दोघं विजयनगरातून आलो तिथे. एका जरुरी कामाच्यामुळे आम्हाला तुमच्या नायकांना भेटायचं. काय आजची रात्र आम्ही वस्तारामध्ये घालवू शकतो? जरूर. मग सकाळ होण्यापूर्वीच आम्ही बिदनूरसाठी बाहेर पडू. हो आणि आम्हाला रस्त्यात एका वाटाड्याची पण गरज पडेल. मी तुमच्यासोबत एक जाणकार देते पाठवून. सगुणा जी मालकीण सगुणा इकडे. या दोघांना बिदनूर पोहोचवण्यासाठी उजाडण्यापूर्वीपासून इथे यायचं. तुम्ही दोघं जेवून घ्या मग मला पण ऐकायचंय विजयनगरात काय चाललंय. धन्यवाद. औ सांभाळून तिकडे खड्डा आहे. ठीक आहे ठीक आहे.
दिस उजाडल्यावर निघणं बरं असतं, पण दिवसा गर्मी लय असते, यासाठी फाटे फाटे निघालो आपण. अरे भाऊ, रात्री का नाही निघालो आपण? रातच्याला? अहो, जंगलामध्ये भूत प्रेत असते स्वामी. भूत प्रेत? मी भूत प्रेतांना नाही घाबरत. श्रीमान, असं नका म्हणू, भूत ऐकतील बघा, त्यांचे कान लय तिखट असतात. तुम्ही एका साध्या भूताला तर मशालीने घाबरवू शकता, पण मशालीला न भिनारी मशाल भूत आली तर काय करणार? खूप झालं रे भाऊ, आपण असाच विचार केला तर शहरात पोहोचून नायकांना कसे भेटणार आहोत? अरे देवा, काय झालं ते बघा तिथे. मला वाटतं मशाल भूत आहे, मी सांगितलं ना. असं असू शकेल कोणी दुसरा यात्री आपल्या समोरून मशालीसकट येत असावा. सगुण, तू जा पुढे आणि प्रेताचा सामना कर. ही जागा आमच्यापेक्षा तुझ्या जास्त परिचयाची आहे. आपण बाजूला उभं राहूया आणि त्याला जायला देऊया. आपल्याला काय पण नाही करणार ती कदाचित. मला मागच राहू दे. अरे चुप बस ना तू. अरे ही मुलगी आहे एक, जी मशाली सकट आपल्या बाजूला पळत येत आहे. पोरगी? वाटे कसा पोर पाय टाकला म्या. बिलकुल गिळगिळत होता म्या, एकदम भिले माहित आहे होती म्हणे. अगं तू या स्वामीना घाबरवलंस. जंगलामध्ये भूतासारखं फिरायचं पोरी अर्थ पण काय आहे? तुम्ही मला भूत काव म्हणलात? भूत इतकी चांगली असतील तर मग तुम्हीच का नाही भूत बनत? तुझं तोंड सांभाळ नाही तर. असं आहे, मी पण तुमच्या समान जंगलात तर वाट चालत आहे. म्हणजे मला म्हणायचंय, मला पण तुमच्या साथीने यायचंय हो. कुठं? शहरात? शहरात. मेहरबानी कर आणि मला पण तुमच्या संगतने आण. तू तुझ्या मालकिणी पासून तर नाही पळून जात आहेस? पळून का जाऊ? मी आका पळून जाणार? मला फक्त बघायचं शहर एकदा तरी हो. जर तू पळून जाते समजा तर खूप दूर नाही जाणार. मुळीच मालकीण तुला शोधून काढणार आणि फरफटत परत घेऊन जाईल. हिच्यावर रागव नका स्वामी, ही अतिशय साधी आहे. बस बोलायचा ढंग नाहीये तिला. बिदनूर तर बघायचं आहे हिला, नेऊया सोबत. अतिशय साधी, आपल्याला हिने घाबरवलं आणि तू हिला. जरा ऐक ना, नाहीला काय हिला. जर तू नीट वागणार असशील, पळायचा प्रयत्न पण नको, मग आमच्या सोबत येऊ शकतेस तू. तुम्हाला नाही होणार माझा त्रास, मी मुळीच गडबड नाही करणार बघा खरंच. हा मग जाऊया, चल उशीर पण होतोय आपल्याला. भाई चला. हा चल ये. मला अधिकाने बोललीस की स्वामींना भेटायला शहरात येते म्हणून. त्या दोघांना समजलं असतं तर आपल्याला वस्त्राला पाठवलं असतं. मला भी नाही बोललीस. असं दिसतंय हा स्वामींचा मठ आहे, चालणार आहे. स्वामी एक प्रार्थना आहे, वस्त्रा गावची मालकीन मला मजबूर करते की मी जवराशी लगीन करायचं म्हणून. तुम्ही 6 महिने थांबायचं हुकूम दिलता पण मालकीन मानतच नाही. भगवंता शपथ, मला जवरा पसंत नाही आहे. मी लगीन करीन तर फक्त सगुणाशी. तुम्ही कृपा करून मालकिनीला असाच हुकूम द्या ना, म्या तुमच्या पाया पडते हो. पुजारी, तुम्ही हे वाचून आमसनी ऐकवा. यामध्ये लिहिलंय की तुम्ही दोघं महलाचे मंत्री शिवाप्पांना आज भेटा. पण आमच्या प्रार्थनेचं याच्याशी काय संबंध? पण यामध्ये लिहिलंय स्पष्ट हेच आहे, शिवाप्पाचं घर तलावाजवळ आहे. तुम्ही दोघं जा, जाऊन तुमचं म्हणणं सांगा त्यांना. शिवा ही चिठ्ठी पण द्या त्यांना. स्वामींच्या मनात काय आहे तेच जाणे. काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या नाव ही चिठ्ठी आहे. कोणाची चिठ्ठी? बुद्धी बसव स्वामींची सरकार. हा, मग तुम्ही दोघं वस्त्राचे शेतकरी. वैजी, तू स्वतःच्या मालकिणीचं म्हणणं न मानायची आणि एका खास माणसाशीच लग्न करण्याची शपथ घेतली आहेस. पण स्वामींचं म्हणणं आहे हे चुकीचं वागणं आणि ते त्याला परवानगी नाही देत. आमच्यावर दया करा सरकार. तुमचा मामला हजारांमध्ये एक आहे,
यासाठी त्यांना तुम्हाला मदत करायची आहे. ते मालकिणींशी बोलतील की त्यांनी तुम्हाला लग्न करायला अनुमती द्यावी. पण लक्षात राहू द्या, ह्यानंतर तुम्ही दोघं वस्तारा नाही जाऊ शकणार. आम्ही आमच्या गावी परत नाही जायचं. आम्ही आपल्या गावी नाही तर कुठे जाणार सांगा. आमची इतकी मोठी इच्छा पुरी केल्यावर या छोट्या बाबतीत नकार बरा नाही सरकार. आम्ही दोघं लगीन करून वस्त्रामध्येच राहणार, मग जीवनभर स्वामींचं गुण गाणार. पण हुकूम न मानल्याने आणि स्वामींना अशा तऱ्हेने मध्ये आणल्यामुळे मालकीन तुमच्यावर चिडणार नाहीत काय? वर्ण मालकीन नारळवाणी कठोर आहेत, पण आत्म खूपच मुलायम आहेत. मालकिनीला वाटतं की जर त्यांनी आमची प्रार्थना मंजूर केलीच मग बाकी लोक पण त्यांना त्रास देतील. तरी स्वामींनी त्यासनी सांगितलं ना, मग कवच नकार नाही देणार त्या. नाही नाही, आता मुळीच नाही काय होणार. स्वामींनी जे ठरवलंय ते तुम्ही मानलं पाहिजे. मल्लिके, मी हा वस्त्र नाही सोडणार. जवराशी लगीन कर तू, मी कसाही जगेन आपला. चुप, आम्हाला मदत करा स्वामी, आम्ही तुमची पोरं आहेत. हे बघ, कदाचित नायक मध्ये आल्याने तुमची समस्या सुटेल, पण आणि तुम्हाला तुमचं म्हणणं स्वतः त्यांच्या समोर सांगावं लागेल. आमची काय हिंमत की आम्ही बघा बोलणार त्यांच्याशी. नीट ऐका आता. शहराच्या अर्धा मैल दूर राजमार्गावर एक मोठा वृक्ष आहे. सूर्योदयाच्या समयी वाट बघा तिथे. मी नायकांसोबत विजयनगरला चाललोय. बस तेव्हाच तुमची प्रार्थना त्यांच्या समोर ठेवीन. मी विचारलं काही तर तुम्ही तुमचं म्हणणं सांगा. भगवान तुम्हाला दीर्घायू बनवेल. ठीक आहे, आता तुम्ही दोघं जाऊ शकता. पण एक, वेळेवर यायचं तिथे आणि भलत सलत नाही सांगायचं. नाही नाही. किती वेळ झाला आता, नायक अजून बी नाही आले. अग जर नायक रागावले तर चापकाचे फटके पडणार. मी तुझं ऐकाय नाही पाहिजे होत. चिंता नग करूस, आपण लगीन करून वस्त्रामध्येच राहणार. असं दिसतंय ते आलेत. हेच ते कृषिदास आहेत स्वामी, ज्यांच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. काय रे, स्वतःच्या स्वामींची आज्ञा मानून विवाह का नाही करत आहेस? विसरगाव तू, हे बेकारची जिद्द का म्हणून? नायक महाराज, मी ही असं लगीन खरं लगीन नाही होणार स्वामी. तू मध्ये बोलू नकोस, याला सांगू दे बघू. हिलाच बोलू द्यावं महाराज, चांगलं बोलते ही. असं ठीक आहे, मग तूच सांग बघू. स्वामी, मला पळून लगीन नाही करायचंय. वस्त्राला नाही परत होतो असंच होईल. खरं लगीन तवाच होईल जेव्हा हा मालकीनी मोहर माझ्या गळ्यामध्ये ताली बांधेल. मालकीन आमची माय आहे, त्यांच्याशी लपून आम्ही कसं लगीन करणार, हे ठीक नाही म्हणार. शिवप्पा. जी स्वामी. ही तशी बहादूर आहे, प्रामाणिक पण. जी. हे बघ, तुम्ही तुमच्या गावी परत जा. मी तुमच्या मालकिणीला पण निरोप पाठवेन की तुमचा विवाह करावा त्यांनी. पण लक्षात ठेवा, पुन्हा तुम्ही हुकूम टाळला त्यांचा मग फटके पडतील, समजलं? सामंती व्यवस्थेच्या दुसऱ्या टोकाला होते मोठे सामंत, जे सरळ राजाच्या अधीन होते. त्यांच्या स्वतःच्या समस्या होत्या, ज्या आपण सेलप्पा नायकाच्या बाबतीत घडलेल्या घटनांमध्ये बघू शकतो. सेलप्पा आधी कृष्णदेवरायांच्या दरबारामध्ये होते, नंतर त्यांचा भाऊ अच्युतरायाचे नायक बनले. सेलप्पा त्या ब्राह्मणांमध्ये होते ज्यांना कृष्णदेवरायाने क्षत्रिय नायकांचं बळ तोडण्यासाठी उभं केलं होतं. विजयनगर बनेपर्यंत भारतामध्ये सामंतवाद पूर्णरित्या विकसित झाला होता. याची सुरुवात गुप्त साम्राज्याच्या पतनानंतरच झाली, जेव्हा केंद्रीय राज्यांची जागा सामंती राज्यांनी घ्यायला सुरुवात केली. याचा अर्थ काय सेलप्पा? मला उत्तर हवंय. आणि तू इथे बसून काय करतोयस? उठ गादीवरनं. मी माझ्या स्वामींच्या वारसा हक्कासाठी सिंहासनाची रखवाली करतोय. वारसा हक्क? त्यांचा वारस त्यांचा पुत्र तिरुमला आहे. शिवाय तुझ्या रखवालीची इथे मुळीच गरज नाही. इथल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी मी स्वतःच निभावू शकतो. रामराया, तू तर खूप जाणतोस सुद्धा की महाराजांनी आपला वारस आपल्या भावाला अच्युतरायास बनवला आहे. तिरुमलाला मुळीच नाही. जोपर्यंत अच्युतराय चंदेरीतनं परत नाही येत आहेत, मी देखभाल करणार. त्याने त्यांचं हे सिंहासन सुरक्षित राहील. असं तुला करण्याचा मुळीच हक्क नाही आहे सेलप्पा. चुपचाप तुझ्या सैनिकांस पण इथनं हटवतो आणि राजकोषाची जबाबदारी माझ्यावर सोपाव. पण तुला काय हक्क आहे? तू बस केवळ स्वर्गीय महाराजांचा जावई आहेस. त्या बालक राजकुमार तर्फे बोलायचा तसा तुला काय हक्क आहे?
मी या सिंहासनाच्या वारसाचा सल्लागार आणि मार्गदर्शकाच्या नात्याने बोलतोय सेलाप्पा, तू खोटा हक्क दाखवत आहेस. रामराया, मी तुला खूप चांगला ओळखतो. महाराजांनी जेव्हा सल्लुवातीला या स्वतःच्या युवराजांसाठी सल्लागार नियुक्त केला होता तेव्हा तू विष देऊन मारले त्याला, आठवतंय? हो, ते पण महाराज जिवंत असताना. जर निष्पाप राजकुमाराचा तू सल्लागार बनलास मग माहित नाही काय काय तू करशील. मी तुला इतक्या सहजरित्या नाही सोडणार सेलाप्पा. तुला माझ्या सैन्याचा मुकाबला करावा लागेल. मला इथनं हटवण्याचा बस हाच एक मार्ग आहे. तू महामूर्ख आहेस पूर्ण. याने तुला मिळणार नाही काही सुद्धा. बघितलं जाईल ते. तोपर्यंत आता हे सिंहासन माझ्या संरक्षणामध्ये राहील. मी त्या लोकांचा आभारी आहे खूप, ज्यांनी माझ्यावर भरोसा दाखवला आहे, प्रामाणिकपणा दाखवला. आणि अशा लोकांमध्ये माझ्या पत्नीचा भाऊ पेदा तिरुमला आणि चिन्ना तिरुमला आहेत, जे मला अतिशय प्रिय पण आहेत. आणि सेलाप्पा नायक, ज्याने साहसासकट स्वतःचं कर्तव्य पूर्ण केलं. हे घ्या सेलाप्पा, माझ्यातर्फे तुला एक निशाणी. इतकंच नाही, माझ्या गैरउपस्थितीमध्ये तू शासनाचं काम पण बखूबी सांभाळलं आहेस. मी म्हणेन तू हे काम चालू ठेवावंस. स्वामी, तुमच्या सेवेमध्ये बस मला इज्जतच मिळणार. बहुतेक सेलाप्पांना चोलमंडलला जायचंय, म्हणजे बघा ते नायक तिथले, कदाचित त्यांना त्यांचा परिवार शिवाय स्वामीभक्त दासदासींमध्ये राहणं जास्त पसंत असेल. काय तुला सुद्धा असं वाटतं? पण सेलाप्पा, मी बस प्रस्ताव ठेवला आहे, तुला हवं तर तू नामंजूर पण करू शकतोस. तरी इतकं जरूर मानतो मी की विजयनगरामध्ये राहून तू आम्हाला खूप उपयोगी पडू शकतोस. तुमचा प्रस्ताव मला मंजूर आहे. मला इथे राहिल्याने फारच खुशी होईल. मी माझ्या परिवारास पण ह्या बाबतीत आत्ताच कळवतो. ठीक आहे, मग हेच ठरलं तर. धन्यवाद. धन्यवाद स्वामी. मला तर वाटतं इतक्या महत्वाच्या हुद्द्यासाठी सेलाप्पावर विश्वास ठेवणं मूर्खपणा होईल. अखेर तो बाहेरचा पण आहे, आपल्या परिवाराचा सदस्य तो नाहीच आहे. तरी त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याने माझ्या सिंहासनाचं पण संरक्षण केलंय. बरं, इच्छा असती तर तो रामरायाकडे सहज जाऊ शकला असता. असंय, त्याने स्वतःचं काम पूर्ण केलंय. तुम्ही त्याला इनाम पण दिलं आहे. मला नाही वाटत आता विजयनगरामध्ये त्याच्या अस्तित्वाची कुठली तुम्हाला गरज आहे. हे पण विसरू नका की तो एक ब्राह्मण. तुम्ही तऱ्हे तऱ्हेची महत्व देत ब्राह्मणास खूप महत्व देत आहात. नंतर उद्या ते जास्त मागायला लागतील, म्हणून प्रामाणिकपणासाठी त्याच्या आभाराच्या जागी या बाबतीत ध्यान देणं जास्त जरुरी आहे. तुझं खरं आहे अगदी पेदा, पण हे मात्र तू मानतोसच की तो एक कामाचा माणूस आहे, शिवाय लायक पण आहे. स्वामी, तुमच्या मदतीसाठी मी आणि माझा भाऊ आहेच इथे. सेलाप्पाची तुम्हाला काय पण गरज आहे? जर तो इथे राहिलच मग त्याचे सैनिक पण राहतील, मग आपण सर्वांची एक सतत चिंता बनतील. आपल्याला जर रामरायाच्या मदतीची गरज असेल तेव्हा पण सेलाप्पाने इथे राहणं चांगलं नाही होणार. रामराया हे कधीच मंजूर नाही करणार. तू हे खरं सांगतोस, आपल्याला रामरायाची तर साथ घ्यावीच लागेल. हो, त्याचा विरोध मला खूप महाग पडेल. विजापूरचा आदिलशहा पण प्रतीक्षाच करत आहे संधीची की केव्हा कमजोर विजयनगरावर धावा बोलायचा. पण मी सेलाप्पाला काय उत्तर देऊ? आता मी प्रत्यक्ष त्याला जबाबदारीचा हुद्दा झोपवला, इतक्या लगेच परत घ्यायचा म्हणजे मोठ्या शर्मेची बाब होईल. हे तुम्ही माझ्यावर सोडा. आता तुम्ही फक्त त्याला भेटायला नकार देत जा. ठीक आहे, मला वाटतं तो ह्याचं जास्त वाईट नाही म्हणणार. तो विजयनगरपेक्षा चोलामंडलममध्येच जास्त चयनित राहील. तू त्याला सांग बघू की माझी इच्छा आहे की त्याने चोलामंडलमला परत जावं. सेलाप्पा, मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. नमस्कार. या या, बसा. घ्यावं? नाही, धन्यवाद. फार मेहनत करताय तुम्ही. खरंय, स्वामींनी जो माझ्यावर भरोसा केला आहे तो निभावायचा प्रयत्न करतोय. सांगा काय बरं आहे? सेलाप्पा, तुम्हाला चोलामंडलमला परत जावं लागेल. परत जावं लागेल का? म्हणून त्रवणकोरचा उदयवर्मन महाराजांसाठी मोठं संकट बनलाय. आपल्याला कर देणं बंद करून विद्रोह केलाय, म्हणून महाराजांना भीती आहे की विद्रोहाची ही आग दुसऱ्या नायकांमध्ये फैलावू शकते. यासाठी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी लढाई करून त्याला आपल्या ताब्यात घ्यायचा.
काय अच्युत रायांची इच्छा आहे की मी जावं? अगदी, तुम्ही तुमच्या सैन्यासकट जा तिथे. शिवाय त्यांचं हे पण सांगणं की म्हणतात कुणा दुसऱ्यावर भरोसाच नाही त्यांचा. त्रावणकोटची सीमा आणि तुमच्या राज्याची सीमा बघा, एक दुसऱ्यात मिळालेली आहे. तुम्हाला बघा, तुमचा प्रामाणिकपणा दाखवण्याची एक अजून संधी मिळते. मला अच्युत रायांना भेटावंच लागेल. इथे बरीच अशी कामं आहेत जी मला पूर्ण करायची आहेत. नाही नाही, यावेळेस दुसरं काहीच नाही होणार. तुम्हाला त्वरित निघावं लागेल. मला हे सर्व नीट नाही वाटत आहे. असं पण नाही ना की माझ्यापासून सुटका मिळवायची ही चाल असावी? काय बोलताय हे तुम्ही? तुम्ही नाही जाणत महाराज तुमच्यावर किती भरोसा करतात. म्हणून पण त्यांना असंच वाटतंय या कामासाठी तुम्हीच नीट व्यक्ती आहात. कुणाचा हा सल्ला आहे सांगा ना जरा, तुमचा की रामरायाचा? रामरायाने पण आता जरा अडखळणं बंद करा. मी जाणतो की दरबारातनं पण त्याला सारखे इशारे मिळत असतात. हा तोच माणूस आहे ना ज्याने महाराजांस पूर्ण विरोध केला होता? तुम्ही ही गोष्ट नाकारू नाही शकत. रामरायाने महाराजांच्या प्रती स्वतःची निष्ठा सिद्ध केली. त्याने चूक त्याची कबूल पण केली. असं म्हणजे आत्ता मेघ समजली मलाही. याचा मग अर्थ हा म्हणावा की तुम्हा लोकांची इच्छाच आहे की मी आणि माझ्या शिपायांनी इथे नाही राहायचं. असं आहे सल्लप्पा, या सर्व बाबींमध्ये नका पडू. याने तुम्हाला मिळणार पण काही नाही. तुम्हाला परत महाराजांची सेवा करायची पण संधी मिळाली हे समजा आणि तुम्ही या स्थितीचा स्वीकार करा. आता मला महाराज अच्युत रायांना भेटायचंय त्वरित. शक्य नाही, महाराज तुम्हाला नाही भेटणार. मी त्यांना सांगेन की तुम्ही विजयनगर सोडायची योजना बनवली. मी माझे स्वामी अच्युत रायांच्या तर्फे तुला हे सांगायला आलोय की एका अधीन राजाप्रमाणे कराची रक्कम माझ्याकडे देऊन आपल्या महाराजांच्या प्रती प्रामाणिकपणाचा परिचय दे. उदय मार्तांड वर्मन, असं नाही केलं मग माझं सैन्य तुला असं करण्यावर मजबूर करेल. बोल, तुझा काय इरादा आहे? काय तुझा इरादा स्पष्ट कर. बोल, तू कर देतोस की युद्ध करणार? मला खरं नाही वाटत आहे. ह्यामध्ये हसण्याचं काय पण आहे? हसण्याचा कुठला विषय नाही दिसत आहे. स्वतःचा इरादा सांग लवकर उदय मार्तांड वर्मन. माफ करा, माझी इच्छा तुम्हाला मुळीच नाराज करायची नाही. मला बस जरा वाटलं आश्चर्य किंचितच. तुम्हाला माझा इरादा जाणायचा आहे ना? अच्युत रायाला मी मुळीच कर देणार नाही कुठला. आता मी मुळीच त्याला स्वामी नाही मानत. असं म्हणजे तुला लढाई करायची? तर मग हे तुझं असा म्हणजे होईल उदय मार्तांड वर्मन? हे नको विसरूस की माझं सैन्य तुझं नाम निशाण मिटवून टाकेल. सेलाप्पा जरा थांबा तरी. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण ऐका ना. कुठला प्रश्न माझा? मिळाले सर्व उत्तर मला. तुम्हाला कारण जाणायचंय ना की मी हसलो का आत्ताच? मला अच्युत रायाच्या प्रती तुमच्या वफादारीवर हसायला आलं. वफादारी? तू काय जाणतोस वफादारी? तू पक्का विश्वासघाती माणूस. विश्वासघात? तोही अच्युत रायाशी केला? काम पूर्ण झाल्यावर मग जो माणूस समजून घेतल्याशिवाय विजयनगरातून तुम्हाला बाहेर फेकत आलाय? मी अशा माणसाशी तरीही वफादारी केली पाहिजे? तुम्ही स्वतः विचार करा सेलप्पा, काय अशा माणसाशी तरीही तुम्ही पण वफादारी करणार का? मला घाबरतोस रे तू. घाबरणं ह्यासाठी आहे की जर मी तुला आणि तुझ्या महत्वाकांक्षांना सुद्धा संपवलं तर मग तुझा हा खोकला तर्क तुझ्या कामी नाही येणार उदय मार्तांड वर्मन. खरंय, मी घाबरलो हे खरंय. तरी जर लढाई जुंपलीच तर मी लढून पण दाखवीन. परंतु मग पण मी हेच म्हणेन की तुम्ही अशा लोकांच्या हातामध्ये खेळत आहात ज्यांनी मुळात तुम्हाला ठार मारण्याचं षडयंत्र केलं. तुला हे कसं माहीत पण की विजयनगरमध्ये काय होत आहे? सेलप्पा, पोरोपोरं जाणतात की तुम्हाला पण राजधानी सोडायला का म्हणून सांगितलंय. तुम्ही सिंहासनाची रामरायाची महत्वाकांक्षा मुळात सफल नाही होऊ दिली. आज त्याच्या हातामध्ये ताकद आहे, यासाठी तुम्हाला त्याने तिथनं बाहेर काढलं. तिरुमला भावांसाठी तुम्ही फक्त होता रस्त्यातली एक अडचण. त्याने त्याचं म्हणूनच समर्थन केलं. दोघांनाही नकोय कोणीमध्ये आलेलं म्हणजे त्यांचं ध्यान वाटलं जाईल. माझा विद्रोह पण ह्याच प्रकारचा आहे. म्हणून त्याने काय केलं? मला संपवण्यासाठी तुम्हाला पाठवलं. बघा इथे, काय तुम्हाला पण दिसत नाही हे किती हुशारीने तुमचा वापर केला जात आहे? जोपर्यंत अच्युत राया माझ्यावर अवलंबित आहेत, माझ्यावर भरोसा करीत आहेत, तोपर्यंत ह्या लोकांचं मुळीच महत्व नाही आहे. तुम्ही आहात कुठे बरं सेलप्पा? अच्युत राया तिरुमल बंधू आणि रामरायाशिवाय करूच शकत नाही काही. जाणता तुम्ही, जेव्हा तुम्ही मला समर्पण करायला सांगितलं मी का चमकून पाहिलं? जेव्हा तुम्हाला भेटायचा संदेश आला तेव्हा मला वाटलं ते असं की कदाचित तुम्हाला माझ्याशी कुठला समझोता करायचा असेल. समझोता?
कसला समझौता? आपल्या दोघांमध्ये चोल मंडलम आणि त्रवणकोर आपण एक तह करायचा सलाप्पा. पांड्याचा राजा जटिलवर्मन कमजोर आहे, आपलं सैन्य सहजपणे त्याच्यावर विजय प्राप्त करेल. बरनंतर मग सगळा खालचा द्वीपकल्प आपल्या कब्ज्यामध्ये होईल. थोडे नवे पण येतीलच ना. मग पेद्दा तिरुमला आणि रामरायाची योजना सफल नाही होऊ शकणार. पण तुझ्या बाबतीत काय भरवसा? भरवसा आणि काय, तू माझ्याशी पण मग गद्दारी करू शकतोस? कसल्या भरोशाची इच्छा आहे तुमची? हे बघ, जोपर्यंत मी अच्युत रायांच्या परिवाराशी जोडला गेलोय, माझा मुळीच कोणी नाही बिघडवणार काही. मी तुझ्याशी एक वैवाहिक समझौता करायचा म्हणतोय. तुला माझ्या पुत्रीशी लग्न करावं लागेल. ठीक आहे सलप्पा, जर तुमची अशीच इच्छा असेल तर मलाही मान्य आहे. काय, हे तर खूपच भयानक आहे. याचा पण अंदाज तुम्हाला पहिल्यापासून असायला हवा होता. माझा सर्वात वफादार नायक सलप्पाने बगावतीचा झेंडा उचलला आहे. इतकंच नाही, हमला करून आमचे मांडलिक पुंड्या राजाला पण राज्यातनं बाहेर काढलंय. मला तर सुरुवातीपासूनच हे सर्व ठीक नव्हतं दिसत. आपण पंड्या नरेश जटिलवर्मनच्या मदतीसाठी गेलं पाहिजे. सलप्पा उदयवर्मनास पण योग्य उत्तर द्यायचंय. महाराज, आपण पण या संधीचा फायदा उचलित पूर्ण दक्षिणेवर आपली शक्ती जमवू शकणार. सोबतच सर्व नायकांस पण आपल्या ताब्यामध्ये आणू शकणार. तरी मला नाही माहित की राजधानी सोडून ही जाण्याची योग्य वेळ आहे किंवा नाही. यापेक्षा चांगली संधी तुम्हाला कधी मिळेल महाराज. आदिलशहा बिदरमध्ये अमीर बारीदची लढाईमध्ये गुरफटून गेलाय. तो या आपल्या संधीचा फायदा उचलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. ठीक आहे, वेळ बर्बाद नाही करायचा आता. या मामल्याला आपण गरजेपेक्षा जास्त महत्व नाही द्यायचं. हे योग्यही नाही की थोड्याशा मामूली देशद्रोह्यांच्या विरुद्ध पण तुम्ही स्वतःचं सैन्य संचालन करायचं. तुम्ही मला सैन्यासकट जायला द्या, मी तुमच्या समोर त्यांना आणून ठेवीन. जर महाराज स्वतः नाही गेले तर मग चढाईचा पण अर्थ काय? तुम्ही दोघं वाद बंद करा, मी जाईन अवश्य, पण श्रीरंगम मध्ये राहीन जाऊन. पेद्दा तिरुमला, तुम्ही सैन्य घेऊन पुढे जायचं तिथनं. मग सेलप्पा उदय मार्तंड वर्मन दोघांना माझ्या समोर जिवंत पकडून आणलं जावं. मग मी ठरवीन सर्व त्यांचं काय करायचं ते. सेलप्पा, हे काय करून टाकलंस तू? तू तर माझा सगळ्यात जास्त प्रामाणिक नायक होतास, ज्याच्यावर मला सगळ्यात जास्त गर्व होता. तू माझ्या विश्वासाचं बंधन पार तोडून टाकलंस, पण असं करायचं तुला सुचलं तरी कसं? क्षमा करा स्वामी, मला चुकीची वागणूक दिली गेली. तू जाणतोस उदयवर्मनला काय वागणूक दिली गेली आहे. मी त्याला सजा दिली आहे, कठोर सजा. तू बोल बघू, तुझ्याशी काय व्यवहार करायचा आता? महाराज, हा गद्दार आहे, याला मृत्यूची सजा मिळाली पाहिजे. स्वामी, मी तुम्हाला काय बरं सांगू? मी बस केवळ प्रार्थनाच करू शकतो की मला सजा देण्यापूर्वी जरा विचार करा. ज्याच्यापूर्वी मी केव्हाच तुमचा विश्वास नाही तोडला. स्मृती आहे त्याची, यासाठीच तुझं जीवन नाही घेत हिसकावून. महाराज, महाराज हा दुश्मन आहे, याला जिवंत सोडणं खरं नाही. बस आता हे खूप झालं. सेलप्पा तू जाऊ शकतोस, पण हेही ऐक, तू तुझे क्षेत्राचे सगळे अधिकार तुझ्याकडनं परत घेतले जातील. तुला विजयनगरमध्ये येण्याचा अधिकार पण नाही मिळणार. तुझ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुला थोडे गाव दिले जातील. काय, माझा हुद्दा इतका छोटा केला जाईल आता? स्वामी, तुम्ही मला गावामध्ये जाऊन धान्य मोजण्यामध्ये मजबूर कराल. करणार, ज्याने तुझ्या नेहमी लक्षात राहील की विश्वासाचं बंधन तोडणं किती घातक असतं ते. <स्वामी,
अशा तऱ्हेने समाजाचे दोन निराळे भाग बनले, एक मालक लोकांचा आणि दुसरा रयत किंवा मजदूर लोकांचा. मजदूर आणि जनावरांच्या मध्ये सामंत सरदार कुठला खास फरक नाही करायचे. सामंती व्यवस्थेमध्ये हक्क आणि जबाबदाऱ्यांवर एकसारखं लक्ष नव्हतं दिलं जात. जर सामंत कर वसूल करायचा मग त्याला रयतेची देखभाल आणि संरक्षण पण करावं लागायचं. तरी सामंत स्वतःचा हक्क पूर्ण जमवायचे, जबाबदाऱ्या केव्हाच पूर्ण नाही केल्या त्यांनी. हिंदुस्थानामध्ये आज पण अनेक असे जमीनदार आहेत खूप जे बेरहमीने मालगुजारी वसूल तर करतात पण स्वतःच्या तमाम जबाबदाऱ्या विसरून गेले. हिरण्यगर्भात समवर्तताग्रे भूतस्य जातपतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान तारेनि जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान धरती आणि अस्मान जाने केले हो धारण करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे तेजोमय हे अंबर पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून जागून राहिले होते जे प्राण बनून करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन करू अशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.